आता बातमी आहे अमरावतीमधून. अमरावतीमध्ये मृद जलसंधारण विभागाचा पेपर फुटलेला आहे. ड्रीमलँड मधील परीक्षा सेंटरवरचा हा प्रकार आहे. कर्मचाऱ्याकडूनच पेपर फोडला असल्याचा आरोप केला गेलाय. पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. अमरावतीमधली बातमी. अमरावतीमध्ये मृद जलसंधारण विभागाचा पेपर फुटलाय. ड्रीमलँड मधील परीक्षा सेंटरवरचा हा सगळा प्रकार आहे. कर्मचाऱ्यांकडूनच पेपर फुटला असल्याचा आरोप आहे. पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. अमरावतीमध्ये मृद जलसंधारण विभागाचा पेपर फुटलाय. ड्रीमलँड मधील परीक्षा सेंटरवरचा हा सगळा प्रकार आहे. विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे, संताप आहे आणि त्यामुळे ही परीक्षा रद्द करून पुन्हा एकदा या प्रकरणाची चौकशी करून नव्यानं परीक्षा घ्यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. अमरावतीमधला हा पेपर फुटीचा प्रकार आहे. अमरावतीमध्ये मृद जलसंधारण विभागाचा पेपर होता, मात्र हा पेपर फुटलेला आहे. ड्रीमलँड मधील परीक्षा सेंटरवरती हा सगळा प्रकार घडलेला आहे. कर्मचाऱ्यांनी पगार पेपर फोडल्याचा आरोप समोर आलेला आहे. पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मात्र संताप आहे. आज अमरावती शहरातील ड्रीमलँड मध्ये असलेला मूल व वृद्ध व जलसंधारण विभागाचा जो पेपर आहे, जो फुटल्याचा आरोप आहे, तो विद्यार्थ्यांनी केलेला आहे. आपण संपूर्ण या विद्यार्थ्यांसोबत बातचीत करणं. आपण जर पाहिलं, हे संपूर्ण जे विद्यार्थी आहे यांनी परीक्षा देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला, मात्र जर पाहिलं या ठिकाणी पेपर फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आलेला आहे. माझ्यासोबत काही विद्यार्थी आहे, आता काय सांगतील एकंदरीत, काय नेमकं पेपर फुटल्याचा आरोप केलेला नेमकं काय आहे? नमस्कार. आज मृद जलसंधारण विभागाचा जलसंधारण अधिकारी या पदाचा पेपर ARN डिजिटल ARN असोसिएट ड्रीमलँड येथे होता. सदर परीक्षेत परीक्षार्थीनं जे हॉल तिकीट आणलाय, त्या हॉल तिकीटवर परीक्षार्थ्याला जो परीक्षक आहे त्याच्या समोर सही करणं अनिवार्य आहे. जसा नियम विद्यार्थ्यांसाठी आहे तसा परीक्षकांसाठी आहे की त्यालाही त्याच्या समोर सही करणं बंधनकारक आहे. याच्यासाठी की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं पाहिजे किंवा जो परीक्षार्थी खरा आहे तोच परीक्षेसाठी आला आहे हे सिद्ध होण्यासाठी ती प्रक्रिया केली जाते. पण या सेंटरवर काय केलं जायला, सर्वांचे कलेक्टिव्ह हॉल तिकीट जेवढे होते ते जमा केले, त्यांना स्वतःजवळ नेले, तिकडून साईन करून आणले, सोबत त्याच्यावर उत्तरं पण छापून दिले. हॉल तिकीट आम्हाला रंगीतमध्ये छापून आणायला सांगितली होती, झेरॉक्स मारायला सांगितली होती. पण जेव्हा आमच्याकडून हॉल तिकीट घेतली आणि जो संबंधित विद्यार्थी आहे ज्याला ती पुरवण्यात आली, ती हॉल तिकीट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होती. आणि ती हॉल तिकीट, त्या हॉल तिकीटनं जिथे इन्स्ट्रक्शन दिलेले असते त्या ठिकाणी नॉन टेक आणि टेक असे त्याच्यामध्ये ABCD जे आपले उत्तर आहे, चार ऑप्शन, ते प्रिंट करून दिलेले होते त्याला. काल इथे सुद्धा पेपर झाला होता याच विभागाचा. ते एक विद्यार्थी भेटला की काल सुद्धा असाच प्रकार ते घडलेला आहे की जी हॉल तिकीट घेऊन त्याला ज्या विद्यार्थ्याला उत्तरं द्यायची आहे त्याला ते उत्तरं इथल्या पर्यवेक्षकाने आणून दिलेले आहेत. आणि याच्या अगोदर सुद्धा इथे तलाठ्याची एक्झाम झाली होती, या त्यामध्ये सुद्धा वारंवार इथली लाईट जाणे, त्याच्यानंतर असे संशयास्पद प्रकार याच्या अगोदर सुद्धा घडलेले आहे. राज्य शासनाची या प्रकरणात नेमकी काय भूमिका असणार हे आगामी काळात बघावं लागेल. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.